Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. सेवानिवृत्त जे कर्मचारी अधिकारी आहेत ते फेऱ्या मारतात ज्या दिवशी रिटायरमेंट होईल त्याच दिवशी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब मिळावा आणि त्यांच्यासाठी वेगळं कक्ष तयार करावं. किंवा कोणताही आजार झाला तर त्याला भरपाई रजा मिळत नाही या विषयावर पण आम्ही आयुक्तांनी चर्चा केली की त्यांनाही रजा मिळावी, त्यांना ESI किंवा मेडिक्लेम काही दिलाच पाहिजे. नवी मुंबईतील कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कामगार नेते नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या बैठकीत दरवेळीप्रमाणेच अत्यंत तडफदार रवींद्र सावंत यांनी आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी महापालिकेतील विविध विभागात काम करणाऱ्या कामगारांच्या 43 प्रश्नांवर चर्चा केली. रवींद्र सावंत यांनी अभिजित बांगर यांना पाठिंबा देत मागण्यांच्या निवेदनात 3 महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. रवींद्र सावंत यांनी नवी मुंबईत लादण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ESI मेडिक्लेम, समान वेतन, पूर्ण पगारी रजा, कायमस्वरूपी काम देण्याची मागणी करत महापालिकेतील लादलेले कर्मचारी तेजस ताटे यांचा प्रश्न आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे उपस्थित केला. 2 महिन्यानंतर आयुक्तांची कर्मचारी अधिकारी संघटनेच्या माध्यमातून इंटकच्या माध्यमातून 48 मुद्द्यांवरती चर्चा झाली. आयुक्त हे प्रत्येक 43 मुद्द्यावरती चर्चा झाली. 43 मुद्दे होते, समस्या होत्या कामगारांच्या आणि सर्व कामगारांचे प्रतिनिधी यांना बरोबर घेऊन आम्ही आज चर्चा केली. आयुक्त हे प्रत्येक कामगाराच्या बाजूने ठाम असतात आणि सकारात्मक निर्णय देतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो ठोकमानधनच्या कर्मचाऱ्यांचा होता, ज्या ठोकमानधनच्या कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत ESI PF जर लागू झालेला ESI मेडिक्लेम सुविधा आणि समान काम समान वेतन मिळत नाही आहे, तर आम्ही त्यासाठी दरवेळेला सातत्याने ठोकमानधनच्या कर्मचारी 540 कामगार आहेत त्यांना परमनंट करावं, कायमस्वरूपी करावं म्हणून शासनाकडे प्रस्तावही पाठवलेला. पण प्रस्तावला नगरविकास विभागाने त्याला स्थगिती दिलेली आहे, यावर पुन्हा चर्चा चालू आहे. आज ते फक्त 18 ते 20 हजारावरती काम करतात, त्यांचं भवितव्य काय 8-10 वर्ष त्याला काम करतात, तर त्यांना कायमस्वरूपी करा म्हणून आमचंच आहे. पण सध्या त्यांना कमीत कमी ESI तरी द्यावा, कारण की स्वच्छता उप निरीक्षक आहे अधिकारी जो तेजस ताटे म्हणून काही महिन्यापूर्वी कामावरून येताना अपघात झाला. अपघात झाल्यानंतर प्रशासनाने त्याने डुंकूनही पाहिलं नाही, त्याला भरपाई नाही दिले, त्याला स्वतः खर्च करावला. आज दोन्ही पायाने तो फ्रॅक्चर आहे आणि डोक्याला पण मार लागलेला आहे, पण त्याने स्वतः उपचार केला. आज त्याला बिनपगारी त्याला घरी बसून आहे. ठोकमानधनचे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांना साधे हॉस्पिटलमध्ये आजारी जरी पडलं, कोणत्याही गोष्टीने ताप आला किंवा कोणताही आजार झाला तर त्याला भरपगारी रजा मिळत नाही. या विषयावर पण आम्ही आयुक्तांनी चर्चा केली की त्यांनाही रजा मिळावी, त्यांना ESI किंवा मेडिक्लेम काही दिलाच पाहिजे. या मुद्द्यावरती आयुक्तांनी मी सकारात्मक चर्चा केली. दुसरा एक मुद्दा होता ड्रायव्हर लोकांना सकाळपासून संध्याकाळी ओव्हरटाईम कमी मिळतो शासनाच्याने, तर तोही ओव्हरटाईम जास्त मिळावा. तसेच वाहन विभागातील आता वाहन चालक काही रिटायर्ड होणार आहेत, त्यावेळेला त्यांना ठोकमानधनवर जे ड्रायव्हर आहेत त्यांना पहिलं प्राधान्य देण्यात यावं. तसेच शिक्षण विभागातील बहुउद्देशीय शिक्षण मंडळात बहुउद्देशीय कामगार म्हणून काम करतात त्या ज्या ठेकेदाराकडे काम करतात त्यांनी PF ESI फार उशिरा भरलेला. आम्ही मागणी केल्यानंतर 8 महिने उशिरा भरला. बरेचसे ठेकेदारी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये PF ESI भरतच नाही, तरी बिलं त्यांना दिले जातात. त्या विषयावरती आयुक्तांना आम्ही निदर्शनं दिलं की हे PF ESI दिला पाहिजे. एक जरी बोट जरी आपलं कापलं गेलं कामावर असताना तरी त्याला काय लाईफटाईम पेन्शन मिळते. आयुक्तांनी निदर्शन आणून दिले की मागचे निवेदनही त्यांना दाखवलं आहे, किंवा त्यातल्या काही गोष्टी बाकी आहेत. जसं आता वाशी हॉस्पिटलमध्ये आम्ही आदरणीय आयुक्त काकडे साहेब यांच्याकडे पण चर्चा झालेली. वाशी हॉस्पिटलमध्ये जे वाहन चालकाचा रूम आहे तो छोटा आहे, परत आता वॉर्ड बॉय रिटायर्ड होत आहेत, परत त्यांना आश्वासित लागू करा, त्यांचे सर्व्हिस बुकचा विषय आहे. तसेच सेवानिवृत्त जे कर्मचारी अधिकारी आहेत ते फेऱ्या मारतात
ज्या दिवशी रिटायरमेंट होईल त्याच दिवशी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब मिळावा आणि त्यांच्यासाठी वेगळं कक्ष तयार करावं यासाठी आम्ही आयुक्तांकडे मागणी केलेली आहे. तर ESI न भरता कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार खिशात घालतो पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून आयुक्तांनी निवेदन दिले आणि जो ठेकेदार बहुउद्देशीय कामगारांची पिळवणूक करतोय त्यांचे एरियाज बिरियाज खात असतो म्हणजे त्यांना देते नाही पूर्ण तर अशावर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावं ह्याही मागणी केली. तसंच आमची एक फाईल आहे आश्वासित याची स्वच्छता निरीक्षक आणि उपस्वच्छता निरीक्षक यांचाही प्रस्ताव आयुक्तांकडे आहे. आरआरमध्ये बदल करण्याचाही प्रस्ताव आयुक्तांकडे आहे तो आज आयुक्त सही करतो म्हणून सांगितलेत. बऱ्याचशा मुद्द्यावरती सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक कामगार जो असेल अधिकारी कर्मचारी असेल त्याच्या मागे इंटक ही ठामपणे उभी असणार आहे. ठोकमानधन वर काम करतात त्यांना आम्ही गेल्या वेळेला मेडिक्लेम चालू केला. आता काही रोजंदारीवर काम करताना ESI PF भरला जात नाही तोही आम्ही भरण्यास सांगितलं आहे. सफाई कामगार जे कंत्राटी सफाई कामगार आहेत परिवहनमध्ये त्यांनी तर खरं काम केलं आहे. ज्या ॲम्ब्युलन्समध्ये बसून लोक हॉस्पिटलला बसमध्ये जात होते कोविड सेंटरला होते त्याची सफाई करण्याचं काम दिवस रात्र ते सफाई कामगार करत होते त्यांना कोविड भत्ता परिवहनने नाकारला होता तोही देण्यात यावा याची आम्ही मागणी केलेली आहे. आणि तसेच NMDचे ठोक मानधनावर काम करणारे आहेत त्यांना कायमस्वरूपी करा याची तर पहिली मागणी आम्ही पूर्ण हे केले. शिक्षकांचा विषय नव्याने प्रस्ताव आपण पाठवतो आहे आणि काही शिक्षकांचा विषय जो त्यांना मेमध्ये आपण ऑर्डर देत नव्हते या मेची ऑर्डर आपण त्यांना कंटिन्यू केलेली आहे. आणि ठोकमानधनांच्या पगारवाढी संदर्भात चर्चा आम्ही तर समान वेतन मागितले. आम्ही सर्वात पहिलं आपण नवी मुंबई महापालिकेमध्ये पिंपरी चिंचवडच्या धर्तीवरती जसं पिंपरी चिंचवड लागू केलं त्या याच्यावरती आपण समान काम समान वेतन GR वगैरे देऊन पहिली आपण मागणी केलेली. सफाई कामगारांना कोविड भत्ता मिळावा जेवढे पण आता यांनी कोविडमध्ये थांबले तर कोविड भत्ता मिळावा हे आयुक्तांनी सांगितले. आता या 8 दिवसात कोविड भत्ता सर्वांना ज्यांनी आपण जसं आयुक्तांना आदेश होते त्याप्रमाणे सगळ्यांना कोविड भत्ता मिळेल आणि समान काम समान वेतनची बैठक एकदा फायनल करून ते समान काम समान वेतन कंत्राटी कामगारापासून ठोकमानधनच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना लागू होईल यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. राष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आम्ही सावंत साहेबांना आम्ही स्वच्छता निरीक्षक हा जो आमचा कॅडर आहे या संदर्भामध्ये आम्ही आश्वासित प्रगती योजना 10-20 ही जी योजना आहे ती आम्हाला लागू करण्यासंदर्भामध्ये आम्ही मागणी केली होती आणि याबाबत साहेबांनी माननीय आयुक्त महोदय यांच्याकडे व्यवस्थित पाठपुरावा करून ती फाईल आमची आज पूर्ण झालेली आहे आणि आज ती फाईल तुमच्या माहितीप्रमाणे आयुक्त साहेबांच्या दालनामध्ये आहे. त्यामुळे आयुक्त साहेबांनी सांगितलं की मी एवढ्या 1-2 दिवसामध्ये त्याच्यावरती स्वाक्षरी करून तो विषय मार्गी लावतो. दुसरा आमचा विषय होता की जो स्वच्छता निरीक्षक जे उपस्वच्छता निरीक्षक आहेत त्यांना स्वच्छता निरीक्षक याच्यामध्ये RR दुरुस्तीचा हा एक विषय होता. त्या दुरुस्ती संदर्भामध्ये देखील साहेबांनी व्यवस्थित पाठपुरावा केला आहे आणि ती फाईल आज प्रशासन उपायुक्त यांच्याकडून ती व्यवस्थित तयार करून आयुक्त साहेबांनी स्वतःच्या दालनामध्ये ती मागवून घेतलेली आहे आणि त्याविषयी देखील आम्ही चर्चा केल्याच्या नंतर साहेबांनी या एवढ्या 1-2 दिवसामध्ये फाईलचा व्यवस्थित हे करून त्याच्यावर सही करतो हे आम्हाला सांगितलं. आणि आमचा तिसरा विषय होता की आम्हाला जी क्षेत्रीय फिरती जो भत्ता आहे म्हणजे आम्ही ज्या स्वच्छता पाहण्यासाठी आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये जो फिरतो आणि आजच्या तुम्ही बघाल तर पेट्रोलचे भाव 120 रुपये लिटर आहे तर त्या हिशोबाने आम्हाला महिनाभरामध्ये तेवढा जो 2700 शासनाच्या नियमाप्रमाणे आयुक्त साहेबांनी आम्हाला लागू केला त्यांचा आम्ही याच्याबद्दल आभार मानतो. पण याच्या व्यतिरिक्त आम्ही क्षेत्रामध्ये फिरताना आम्हाला जो अतिरिक्त बोजा पडतो आमच्यावरती त्याबाबत आम्ही तो भत्ता जो आहे आम्हाला 5400 रुपये व्हावा अशा स्वरूपामध्ये आम्ही महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून आम्ही मागणी केली आयुक्त साहेबांना आणि त्यांनी देखील या बाबतीमध्ये मी पर्सनली लक्ष घालून जर याच्यामध्ये आणखीन काही सुधारणा करता येऊ शकते का याबाबत आम्हाला आश्वासन दिलं आहे आणि नक्कीच त्यावर चांगला मार्ग काढू याबाबत आम्ही आयुक्त साहेबांचे खूप धन्यवाद मानतो कारण की असे आयुक्त लाभले आम्हाला की भरपूर काही गोष्टी त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि जे प्रलंबित प्रश्न होते ते देखील त्यांनी मार्गी लावलेले आहेत. मी पुन्हा एकदा आयुक्त साहेबांना आमच्या स्वच्छता निरीक्षक कॅडरकडून खूप खूप धन्यवाद देतो. आमच्या वाहन चालकाच्या मुख्यतः 2 मागण्या होत्या. एक बेसिकप्रमाणे ओव्हरटाईम मिळावा ते साहेबांनी ॲक्सेप्ट केलेले आणि दुसरी गोष्ट आता ह्यावर्षी म्हणजे वाहन चालक जसे रिटायर होतात त्या वाहन चालकाच्या जागी त्या अधिकाऱ्यांना स्पेअर जसे ड्रायव्हर असतात ना तिथे त्यांची नियुक्ती व्हावी हे पण आम्ही साहेबांचा मुद्दा मांडला. साहेबांनी ॲक्सेप्ट केलेले आणि राहिला छोटे मोठे विषय आमच्या वाहन चालकांना उदाहरणार्थ कधी सुट्टीवरही जायचं असतं कुणी ड्रायव्हर मिळत नाहीत आम्ही साहेबांना ते पण सांगितलं साहेब आपल्याकडे जरा स्पेअरला एक चार 5 ड्रायव्हर असेल तर आम्हाला बरं पडेल जेणेकरून आम्हाला गावी जाता येईल काही कारण असतं
जेवढ्या आमच्या मागण्या त्या साहेबांनी ॲक्सेप्ट केल्या, पॉझिटिव्ह थिंकिंग दिलं. धन्यवाद. ठोकमानधन शिक्षकांच्या ज्या काही मागण्या होत्या आत्तापर्यंत मे महिन्यामध्ये ठोकमानधन शिक्षकाला ऑर्डर नसायच्या, पण इंटकच्या माध्यमातून ह्यावर्षी मे महिन्यामध्ये ठोकमानधन शिक्षकांची ऑर्डर आलेली आहे. ठोकमानधन शिक्षकांना कायम करण्यासंदर्भात इंटकच्या माध्यमातून आपले शासन दरबारी नगर विकास विभागामध्ये प्रस्ताव आहे, त्याच्यावर पण काम चालू आहे. लवकरात लवकर आपल्या पालिकेमधून आकृतीबंध जर समजा गेला तर पुढे कायम करण्यासंदर्भाच्या ज्या काही समस्या आहेत त्या पण लवकर सुटतील. म्हणजे इंटक संघटना ही पूर्ण ताकदीनुसार शिक्षकांच्या पाठीशी आहे आणि एक एक प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सुटत आहे. या विषयांवर आयुक्तांनी रवींद्र सावंत यांना सकारात्मक प्रतिक्रिया दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जगपालसह मुस्कान मकानदारची रिपोर्ट, आवाज टुडे. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.